शुभ सकाळ मुलांनो कसे आहात तुम्ही आशा आहे तुम्ही सर्वजण अगदी व्यवस्थित असणार स्वतःच्या अभ्यासाची व स्वतःच्या आरोग्याची तुम्ही काळजी घेत असाल मुलांनो नेहमी आपण प्रार्थना सुरू करण्या आपला पाठ सुरू करण्याअगोदर आपण अपन आपल्या प्रार्थ पाठाची सुरुवात ही नेहमी प्रार्थनेने करत असतो आपण आपल्या देवाचे स्मरण करत असतो तर आजही आपण आपल्या पाठाची सुरुवात ही छोट्याशा प्रार्थनेने करणार आहोत त्यामुळे कृपया आपले हात जोडा डोळे बंद ठेवा व सरळ बसा व आपल्या देवाचे स्मरण करा प्रेयर बिफोर क्लास ओ माय गॉड गिव मी युअर लाईट अँड ब्लेसिंग हेल्प मी टू अप्लाय माय माइंड टू माय स्टडीज दॅट आय मे अंडरस्टँड अँड रिमेंबर वॉट आय हॅव टू लर्न गिव मी करेज टू वर्क वेल ओवरकम ऑल ऑबस्टेकल्स अँड फुलफील माय ड्यूटीज लेट माय वर्क बी worthy ऑफ यू माय गॉड टू होम आय ऑफर इट ओके चला तर मला नो आपण आपल्या दुसऱ्या सेमिस्टरला सुरुवात करणार आहोत दुसऱ्या सेमिस्टरचे जे अभ्यासक्रम आहे ते तुम्हाला त्याची सुरुवात आपण मराठी पहिला पाठ करणार आहोत तो म्हणजे मी नदी बोलते चला तर आपण आज सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला हा पाठ वाचून दाखवणार आहे ओके okay? त्यानंतर मी हा पाठाविषयी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे आणि शेवटी या पाठाच्या खाली जे काही स्वाद्य आहे ते आपण सोडवणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या पाठाची मी नदी बोलते मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो मला अनेक ओळखे येऊन भेटतात त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते इतर नद्याही मला येऊन मिळतात माणसे धरण बांधून मला अडवतात माझ्या पाण्यावर वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात मुलांनो जसा मी वाचलेला आहे मी तुम्हाला एक मिनिटाची वेळ देणार आहे त्यामध्ये तुम्ही हा पाठ आता वाचून घ्यायचा आहे चला आता पण पुढे सरकणार आहोत जसं मी वाचणार त्यानंतर मी तुम्हाला वेळ देणार आणि त्या वेळेनुसार तुम्ही काय करायचं आहे तो पाठ तुम्ही देखील माझ्या पाठोपाठ वाचायचा आहे ही आपण वाचनाची वाचनाचा सराव करत आहोत त्यानंतर पुढे नदी काय म्हणते ओके मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते पर्वतावर उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते आता माझा वेग कमी झाला असतो झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात पण मला पण मला एक गोष्टीची खंत आहे मी सगळ्यांचा उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात जसं मी आता पुन्हा वाचलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे आपला हा पाठ बाकीचा पाठ वाचून घ्यायचा आहे चला आता पुढे सरकूया आपण माणसांच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्याजवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते तरीही मी पुढे पुढे जातच राहते मी कुठेही थांबत नाही थांबला तो संपला असे मी सगळ्यांना सांगत असते शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो तर हा शेवटचा जे पॅराग्राफ आहे तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे मी तुम्हाला एक अर्धा मिनटाची वेळ देणार आहे त्यामध्ये तुम्ही तो वाचून घ्यायचा आहे ओके okay. आता तुम्ही जर हा पाठ वाचला असेल तुम्हाला समजते की नदी स्वतःची जी मनोगत आहे ते सांगत असते इकडे तर मी तुम्हाला पने रही। या पाठाविषयी अधिक सविस्तरपणे सांगणार आहे या पाठात सांगितलं मी आहे नदी आता यामध्ये नदी जी आहे ती पर्वतावरून सुरुवात होत असते नदी समुद्र याच्यामध्ये फरक आहे नदी जी असते ही छोटी असते समुद्रापेक्षा आणि ती नेहमी वाहत असते ओके okay? तर नदी आपलं बाबत ती कोणाला किती उपयुक्त आहे तिचे फायदे काय आहेत ती जिथे जाते तेथे आनंद देत असते ह्या सगळ्या गोष्टी नदी आपल्याला ह्या पाठात सांगत आहे मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो नदी कधी पण सुरुवात होते तो पर्वतावरून ती नदी खाली येत असते खाली आल्यावर पर्वतावर जो पाणी पडत असतो खाली उतरत असतो त्याला आपण काय म्हणतो धबधबा सांगत असतो तर कधीही पाऊस जो पडलेला असतो तो पर्वतावर पडत असतो आणि पर्वतावरून तो पर्वता पर्वता पाणी वाहत 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 शहरात येत असतो गावात येत असतो खेड्यात येत असतो तर नदीचा नदी जन्म कुठे झालेला असतो तर नदीचा जन्म हा पर्वतावर झालेला असतो मला अनेक ओढे येऊन भेटतात आता नदी कशी आहे अनेक छोटे छोटे ओढे येऊन नदी एक मोठी बनत असते नदी डायरेक्ट अशी मोठी बनत नसते तर छोटे छोटे त्याला ज्या फांद्या फुटत असतात त्याला म्हणतात ओढे छोटे छोटे ओढे ओढे म्हणजे नदीपेक्षाही छोटे असं वाहणारं पाणी त्याला आपण काय म्हणतो ओढेमध्ये त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते मी सुरुवातीपासूनच मोठी नसते तर जे छोटे छोटे ओढे मला मिळत असतात ते मला काय करत असतात मला मोठे करत असते इतर नद्याही मला येऊन मिळतात आणि दुसऱ्या नद्याही मला काय करतात येऊन मिळतात इतर नदीही मला येऊन मिळतात माणसे धरण बांधून मला अडवतात सर्व माणसे काय करतात धरणं बांधतात आणि मला काय करतात अडवतात धरणं बांध म्हणजे कसं नदी नेहमी वाहत असते आणि वाहलेला पाणी जाऊन कुठे मिळत असतं समुद्रामध्ये मिळत असतो पण ज्या ठिकाणी वस्ती असते लोक असतात राहत असतात ते काय करतात ते पाणी अडवतात धरण म्हणजे काय पाणी अडवतात भिंत टाकून ते पाणी आपण ते काय करतात अडवतात आणि त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करतात पिण्याच्या पाण्यासाठी करतात त्यानंतर ता गुरात धुण्यासाठी करतात त्यानंतर ता उद्योगधंद्यासाठी करतात तर ह्या पाण्याचं पाणी अडून पाणी ज्या ठिकाणी अडवलं जातं त्याला आपण काय म्हणतो धरण धरण म्हणजे जिथे आपण भिंत बांधून पाणी अडवतो त्याला आपण काय म्हणतो धरण नदी ही वाहत असते नेहमी पण पाणी अडवणं गरजेचं असतं कारण पाणी अडवलं नाही तर काय होईल आपल्याला पाण्याचा उपयोग होणार नाही आणि तो पाणी जो आहे हा नदी काय करेल डायरेक्टली समुद्रात जाऊन मिळेल आणि समुद्रात जेव्हा जी नदी मिळते तेव्हा तो जवळ गोड गोड पाणी असतो तो पाणी कसा बनत असतो खारट बनत असतो सॉल्टी वॉटर बनतो ओके त्यामुळे तेथे ते, ते काय करतो आपण धरण बांधतो आणि धरण बांधल्यानंतर त्यामुळे आपलं भरपूर असं पाणी मिळत असतं आणि त्या भरपूर पाण्यामुळे आपला काय फायदा होत असतो त्या पाण्याचा उपयोग आपण काय करतो चांगल्या चांगल्या ठिकाणी करत असतो शेतासाठी करतो उद्योगधंद्यासाठी करतो पिण्याच्या पाण्यासाठी करतो घरगुती कामासाठी करतो अंगोळ करण्यासाठी करत असतो तर धरणामुळे हा फायदा होत असतो माझ्या पाण्यावर वीज तयार करतात आपल्याकडे जी वीज आहे बल्ब झालेला असतो पेटलेला असतो आपण पंखा लावत असतो घरात आपण ए सी लावत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशापासून मिळतात तर विजेपासून मिळतात आणि ही वीज निर्माण करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो ही वीज उपयोग करण्यासाठी कोण कशाचा वापर ही वीज करण्यासाठी तयार करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो आणि तोही वाहत्या पाण्याचा वापर केला जातो तो म्हणजे नदीच्या पाण्याचा वापर करतो म्हणून नदी काय म्हणते पाण्यावर वीज तयार करतात माझ्या पाण्यावर काय बनवतात वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालतात आणि ती वीज आहे आता वीज नसेल तर आपण काहीच नाही करू शकत आपण घरात आपलं गरम मुकटणार कारण पंखा चालू राहणार नाही वीज नसेल तर आपल्या घरात उजेड येणार नाही कारण आपल्या घरातील दिवा जो आहे तो बंद होणार आपल्या घरात समजा आपण एसी असेल ती एसी आपलं बंद होऊन जाणार त्यामुळे काय विजेचा उपयोग आपल्याला भरपूर होत असतो आणि वीज नसेल तर आपल्याला कोणताही फायदा नाही शेतातील पंप चालवतात काय करतात शेतातील पंप चालवतात पंप चालवतात म्हणजे काय आता शेतात कसं असतं शेतात पाणी नेण्यासाठी विहिरीतून किंवा नदीतून पाणी बाहेर काढण्यासाठी आपण पंपाचा वापर करतो पंप म्हणजे काय जे पाणी खेचून बाहेर काढत असते त्याला काय म्हणतो पंप म्हणतात ओके जे आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे आता या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे पंप दिसत आहे काय दिसत आहे पंप ओके या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं पंप दिसत पंप काय करतो पाणी बाहेर फेकतो आणि बाहेर फेकलेला पाण्यामुळे फायदा काय होत असतो बाहेर फेकलेला पाण्यामुळे फायदा असा होत असतो की तो पाणी जो आहे तो काय करत असतो बाहेर जाऊन शेताला देत असतो कारखान्याला जात असतो आणि बाहेर पाणी पोहोचवण्याचं काम कोण करत असतो पंप करत असतो ओके त्या विजेवर कारखाने चालतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात माणसे धरण बांधून धरण बांधल्यानंतर तिथे काय करतात उद्योगधंद्यासाठी पाणी विजेसाठी पाणी त्यानंतर शेतासाठी पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाण्या पाण्याचा वापर केला जात असतो त्यानंतर आपण पुढे सरकूया मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते मी काय करते उड्या मारते आता नदी नेहमी कशी असते रस्त्यामध्ये समजा दगड आला तर फटाक ते काय करते उड्या मारते त्यानंतर धावते धावते म्हणजे एकदम सपाट अशी जागा असेल ते आपल्या पाणी जे असते धावत असते उंच कड्यावरून वेगाने कोसळते आणि कधी कधी समुद्र नदीचा जन्म कुठे झालेला असतो हा पर्वतावर झाला असतो पर्वताचा जन्म झाल्यानंतर तिला काय करावं लागतं खाली यावं लागतं खाली म्हणजे मोठ्याशा कड्यावरून तो खाली पाणी काय करतो खाली पडतो त्याला पण काय म्हणतो धबधबा म्हणतो आणि जेथे धबधबा असतो तेथे आपण काय पकडत असतो त्या जागेला आपण काय करतो पिकनिक स्पॉट मानत असतो कारण धबधब्यामध्ये फायदा काय तो असतो होत असतो आपल्याला धबधब्यामध्ये फायदा होत असतो त्यांच्या खाली आपल्याला खेता येतं आपल्याला एन्जॉय करता येतं आपल्या पाण्याखाली भिजता येतं म्हणून धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते तिचा जन्म पर्वतावर झाल्यानंतर तिला पर्वतावरून जेव्हा ती खाली पडते तेव्हा काय निर्माण होतो धबधबा आणि ज्या ठिकाणी धबधबा असतो तिथे काय असता पिकनिक स्पॉट असतो आपण त्या ठिकाणी नेहमी जात असतो पर्वत उतारावर मी सपाट मैदानी भागात येते आणि जेव्हा प पर्वतून खाली पडते तेव्हा मी एक सपाट भागात येते आणि सपाट भागात आल्यानंतर माझा वेग कमी होत असतो मग मी काय करते संत गतीने संत म्हणजेच हऊ हऊन मी सुरुवातीला वरून जेव्हा मी पडते ते एकदम अगदी वेगाने पडत असते पण जेव्हा मी जम जमिनीवर येत असते तेव्हा काय असतं संत गतीने काय करतं मी धावत असते आता माझा वेग कमी झालेला असतो ओके आता माझा वेग कमी झालेला असतो जेव्हा मी खाली येते आणि सपाट जागेत असते तेव्हा का होतं आ तेव्हा माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते जेव्हा मी जात असते तेव्हा माझ्या माझ्या पाण्यामुळे माझ्या आजूबाजूला जी काही झाडं असतात त्यांनासुद्धा पाणी मिळत असतं आणि त्यांना पाणी मिळत असल्यामुळे का होत असतं पाणी मिळत असल्या दोन्ही बाजूची जी झा बाजू जे आहेत ते का असं होत असतात ते हिरवेगार भरत असतात माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात शेतकरी काय करतात माझ्यामुळे भरपूर ज्या ठिकाणी भरपूर असं पाणी असतं त्या ठिकाणी चांगलं अन्नधान्य निर्माण होत असतं आणि अन्नधान्य आपण जे खात असतो ते खातो अशासाठीही खातो कारण आपल्याला ते कोण पिकवतं शेतकरी पिकवतं आणि शेतकरी जे अन्नधान्य पिकवतं त्यामुळे आपण काय करतो ते आणि ते अन्नधान्य जे पिकवतात ते कशामुळे नदीच्या पाण्यामुळेच ते अन्नधान्य पिकत असतं पण मला एक गोष्टीची खंत आहे आत्ता काय झालं नदी जी आहे हिचे हि हिने आपल्याला तिचे भरपूर असे फायदे सांगितले की शेतासाठी मी पाणी देते त्यानंतर तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी देते अंघोळीसाठी पाणी देते त्यानंतर वीज निर्माण करण्यासाठी पाणी देते माझे अनेक असे उपयोग आहेत परंतु परंतु माझी एक खंत आहे खंत म्हणजे मला एक गोष्टीचं काय वाट आहे वाईट वाटते कसं मला काय वाटतं एक गोष्टीचं वाईट वाटतं ती गोष्ट कोणती ते मी तुम्हाला सांगून माझ्या खंत मी सगळ्यांना इतकी उपयोगी पडते मी सगळ्यांना इतकी उपयोगी पडते सगळी लोक माझ्यापासून इतका उपयोग करून घेतात काहीक लोक माझ्यासाठी माझ्यापासून उद्योगधंद्यांना त्यांचं पाणी घेऊन जातात काहीक का लोक शेतासाठी पाणी वापरतात काहीक लोक वीज निर्माण करण्यासाठी पाणी वापरतात काहीक लोक अंगुळीसाठी वापरतात काही लोक सर माझं पाणी पिण्यासाठी वापरतात परंतु तरीही माझ माणसं माझ्या प्रवास सांडपाणी सोडतात आता कधी कधी कसं होतं सांडपाणी सोडणं म्हणजे कसं आपलं जे घरातील जे राहिलेलं पाणी असतं जे आपण वेस्टेज म्हणतो घाण पाणी असतं ते आपण काय त्याला आपण काय म्हणतो सांडपाणी म्हणतो जे पाणी आपण पिऊ शकत नाही कुठेही वापरू शकत नाही हे पाणी काय म्हणतात सांडपाणी त्याला घाण पाणी असं सुद्धा म्हणतात ते पाणी काही माणसं काय करतात माझ्या स्वच्छ अशा पाण्यामध्ये लोक काय करतात सोडत असतं सांडपाणी सोडत असतात ओके कचरा टाकतात कधी कधी काय काहीतरी खाऊन किंवा घरात काय राहिलेला कचरा असेल ते काय करतात माझ्या नदीमध्ये टाकत असतात मला प्रदूषित करतात आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे कसं असतं माझं पाणी अगदी स्वच्छ होतं माझा जन्म जेव्हा पर्वतावरून येतो मी खाली येते तेव्हा पाणी माझं कसं असतं अगदी निया शार असतं कसं असतं अगदी नियागार असतं परंतु माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी खंत अशी आहे मी सगळ्यांना उपयोग पडूनसुद्धा माझंसुद्धा ही नियासार शार पाणी जे असतं ते काही काँग लोक काय करतात खराब करत असतात त्यामध्ये सांडपाणी सोडून आणि त्यामध्ये कचरा सोडून ते खराब करत असतात आणि मला प्रदूषित करत असतात म्हणजे पाणी जे, जे चांगलं आहे ते काय करतात वाईट करून माझ्या पाण्याची व वा माझी वाट लावत असतात माणसाच्या वस्ते आता ह्या प्रॉब्लेम कुठे होत असतो जास्त सांड सांडपाणी प्रदू नदी प्रदूषित जंगलात होत कधीच होत नाही पण ज्या ठिकाणी माणसाच्या वस्त्या आहेत छोटी गावे आहेत शहरी आहेत जवळून भागात जाताना मी जास्त प्रदूषित होत असते ज्या ठिकाणी माणसाच्या वस्तू आहेत त्यानंतर ते गावे आहेत शहरे आहेत त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा होत असतो की त्या ठिकाणी नदी जी आहे हे काय होत असते प्रदूषित जास्त होत असते कारण माणसंच काय करतात प्रॉब्लेम करत असतात आणि माणसंच काय करत असतात मला माझं पाणी घाण करत असतात माझं जे पाणी आहे ते अगदी काळं करून टाकत असतात तरीही मी पुढे जातच राहते तरी पण मी कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट करत नाही कोणत्याही गोष्टीची मी तक्रार करत नाही मी कुठेही थांबत नाही आणि काय करते मी कुठेही थांबत नाही जेथे मला सांगितलं तेथे मी जात असते मी पुढे पुढे जात असते कितीही रस्त्यामध्ये मला अडथळे आले कितीही लोकांनी सांडपाणी टाकलं कितीही कचरा टाकला तरी मी तक्रार करत बसत नाही तर मी काय करते पुढे पुढे जात असते थांबला तो संपला मुलांना हा जो मेसेज आहे तो जम इम्पॉर्टंट आहे आज आपली शाळा बंद आहे पण आपला अभ्यास थांबलेला आहे का नाही का थांबलेलं नाही आहे कारण थांबला तो संपला तरी पण आपण आपला अभ्यासक्रम करतो आहे ऑनलाईन करतोय कशाने कशाप्रकारे आपण आपला अभ्यास शिकत आहोत तर ह्यासाठी काय करतो थांबला तो संपला पार्ट, हा पाठ हा नदीपासून आपण काय शिकायचं आपण कधीच आयुष्यात कोणत्याही गोष्टीविषयी आपण हार मानायची नाही कोणत्याच गोष्टीत आपण थांबायचं नाही जो थांबतो तो संपतो तो आपल्याला काय करायचं पुढे पुढे जात असे जात जावं लागतं असे मी सगळ्यांना सांगत असते तर नदीपासून आपल्याला कोणता मेसेज घ्यायचा आहे थांबला तो संपला तर आपल्याला कधीच थांबायचा नाही आपला अभ्यास आपण सतत करत राहतं करत राहायचं शेवटी मी सागराला जाऊन मिळते नदीमधून माझा प्रवास थांबतो आत्ता मी कितीही वाहत गेली तरी शेवटी माझा जो अंत आहे तो कुठे होत असतो मी कुठे जाऊन सागराला विशाल अशा सागराला जाऊन भेटत असते माझा जो गोड पाणी आहे हे मी सगळ्यांना देत देत जाते आणि शेवटी माझं पाणी काय होत असतं खारट होत असतं आणि शेवटी माझा प्रवास कुठे थांबतो कुठे थांबतो माझा प्रवास सागराला जाऊन थांबतो ओके मला आशा आहे तुम्हाला हा पाठ माझं एक्सप्लेनेशन समजलं असेल तर आता आपण पुढच्या भागाला निधावणार या धड्याचं जे स्वाद्य आहे ते आपण सोडवणार आहोत ओके okay? त्यामध्ये पहिला प्रश्न आहे नदीचा जन्म कुठे झाला कुठे होतो तर नदीचा जन्म पर्वतावर होतो कुठे होतो मी तुम्हाला सांगितलं पर्वतावरून पर्वतावरून काय करते नदी खाली येते तर सर्व प्रश्नाचं उत्तर पहिलं उत्तर काय नदीचा जन्म कुठे होतो तर नदीचा जन्म पर्वतावर होतो नदी मोठे कशी मोठी कशी होते तर नदीला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यामुळे नदी मोठी होत असते सुरुवातीला नदी काही मोठी नसते ती छोटी असते परंतु अनेक छोटे छोटे ओढे ओढे म्हणजे काय छोटे छोटे जे हे आहेत पाण्याचे जे प्रवाह आहेत ते नदीला येऊन कुठून ना कुठून मिळतात आणि त्यामुळे कोण होते नदी कशी होते मोठी होते होते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे नदीचा जन्म कुठे असतो पर्वतावर होतो आणि दुसरं नदी कशी मोठी होत असते तर नदी अनेक ओढे येऊन भेटतात व त्या ओढ्यामुळे नदी मोठी होत असते नदीचा वेग कधी कमी होतो काय सांगितलं नदीचा वेग कधी कमी होतो तर नदीचा वेग पर्वत उतारावरून नदी सपाट मैदानी भागात येते तेव्हा नदीचा वेग कमी होतो नदीचा जेव्हा पर्वतावरून पडते धबधब्यावरून खाली पडते तेव्हापर्यंत नदी ठीक आहे पण त्यानंतर काय होतं पर्वतावरून खाली तेव्हा नदीचा वेग कमी होत असतो पर्वतावरून खाली पडते आणि जेव्हा सलग आणि सपाट भागात येते तेव्हा नदीचा वेग कमी होत असतो नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात तर नदीच्या पाण्यावर वीज तयार करणे त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात शेतात धान्य पिकते आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात नदीचा पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात तर नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात तर नदीचा पाण्याचा उपयोग पाण्यावर वीज तयार होते स सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलं वीज तयार होते जिथं आपण पंखा चाल चालवतो आपला जो दिवा चालवतो घरात किंवा आपण ए सी लावतो घरात फ्रीज लावतो हे कशावर चालतं सगळं विजेवर चालत असतं तर नदीचा पाण्याचा उपयोग काय असतो वीज तयार करण्यासाठी त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालतात त्या विजेवर काय चालतात कारखाने चालतोच आणि शेतातील पंप चालतात शेतात धान्य पिकते आणि पिण्याच्या पा शेतात धान्य पिकते आणि पाण्याचा वापरही केला जातो ओके okay? त्यानंतर नदी कोणता संदेश देते तर नदी संदेश काय देतो थांबला तो संपला हा संदेश नदी आपल्याला देते ओके okay? त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या कौन नदी आहेत आपण आपल्या मुंबईमध्ये जे आहेत नदी त्यामध्ये उल्हास नदी ओशिवरा नदी दहिसर नदी पोयसर नदी माहीम नदी मिठी नदी ह्या आपल्या काय आहेत या आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहेत नद्या आहेत ओके प्रश्न दुसरा पहिल्या दोन नदी निरीक्षण करा आणि त्यानुसार रिकाम्या जागा भरा ओके चालणे चालतात व चालवतात पळणे पळतात व पळवतात भेटणे भेटतात व भेटवतात करणे करतात करवतात मिळणे मिळतात मिळवतात आणि थांबणे थांबतात आणि थांबवतात ओके त्यानंतर पाण्याची बचत आपण कशी केली पाहिजे हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे पाण्याची च टंचाई आहे पाणी जपून वापरा ओके सगळ्यात पहिलं काय सर्वात प्रथम काय पाण्याची टंचाई आहे त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे पाणी जपून वापरणं गरजे आहे पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढंच ग्लासमध्ये पाणी घ्या पाणी पिताना काय करायचं तुम्हाला हवे तितकंच काय करायचं आहे आपल्या ग्लासमध्ये काय घ्यायचं असे पाणी घ्यायचं पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या पेल्याने पाणी द्या ओके सगळ्यात सर्वप्रथम काय आपल्याला जितकं हवं आहे तितकंच पाणी आपण काय करायचं आहे आपल्या ग्लासमध्ये घ्यायचं आहे पाहुणे जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा त्यांना पण तांब्या पेल्याने आपण पाणी द्यायचं आहे भरून ठेवलेले पाणी शिळ समजून ओतून देऊ नका भरून ठेवलेलं पाणी पाणी जेव्हा आपण मटक्यात भरतो आपण ओतून देतो त्याचं आपण काय करणं गरजेचं आहे त्याचं तेच पाणी आपण झाडाला घालणं गरजेचं आहे त्या पाण्याचा आपला चांगला वापर करणं गरजेचं आहे पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या तर पाण्याचं अजून उपयोग दुरुपयोग कुठे होतो तर आपण गाड्या धुण्यासाठी होत असतो तर त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे पाण्याचा पाईप न वापरता वाहने आपण ओल्या कपड्याने पुसून घेऊ त्यामुळे पाण्याचा जास्त अपव्यय होणार नाही गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या जे आपले नळ गळतात त्या काय ते आपलं काय करायचं आहे ताबडतोब काय करायचं आहे दुरुस्त करून घ्यायचे आहे पाण्याची टाकी भरल्यास वेज बंद करा जर पाण्याची टाकी भरली तर वेज बंद करायची अन्यथा भरपूर असं पाणी काय वेस्ट होऊन जाणार बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा न वाहता ठेऊ नका जेव्हा आपण कपडे भांडी आपण धुतो तेव्हा आपण काय करायचं पाणी जे आहे हे, हे बादलीमध्ये घेऊन धुवायचं आहे पाण्याचा न हा आपण वाहत ठेवून आपण तो पाण्याचा अपव्यय करायचा नाही भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा जेव्हा आपण तोंड धुतो तेव्हा नळ सुरू ठेवतो तर न न सुरू करता आपण काय करायचं आहे भांड्यामध्ये छोट्याशा भांड्यामध्ये काय करायचं पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपण काय करायचं वापरायचं आहे शावरखाला अंगो क अंगोखाली शावरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आपल्याला माहिती आहे आपल्या अंघोळीसाठी किती पाणी लागत असतं आपण शावरखाली जेव्हा उभं असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे भरपूर असं पाणी वेस्ट जात असतं भरपूर असं पाणी खराब होत असतं तर शावरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आपण काय करायला पाहिजे अंघोळ करणं गरजेचं आहे शाळेतून घरी जाताना बाटलीत वॉटर बॅगमधील उरलेलं पाणी वाया घरात शाळेत कधीकधी तुम्ही पाणी घेऊन येतं कोण कोणी मोठी बाटली घेऊन येतं कोणी छोटी बाटली घेऊन येतं पण जाताना जे काय थोडं पाणी पाणी तुमच्या बाटलीमध्ये राहत असतं वॉटर वॉटरबॅगमध्ये राहत असतं त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय सगळ्यात पहिलं काय करणं गरज आहे ते पाणी आहे हे कुठे न फेकता आजूबाजूला जे झाड दिसतं त्यात तुम्हाला काय करायचं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ते वापरायचं आहे मला असं आहे तुम्हाला हा पाठ आवडलेला असेल ओके आता आपण पुढच्या भागाला निघणार आहोत ते म्हणजे आपण अंकलेखन शिकणार आहोत आणि ते म्हणजे एक्कावन्न ते एक्कावन्न ते आपण शिकणार आहोत पंच्याहत्तर तर मी जे हे एक स्क्रीनवर तुम्हाला नंबर वाचून दाखवणार आहे ते तुम्ही देखील वाचायचं आहे आणि आपल्या बुकमध्ये लिहून घ्यायचे आहे तर पहिलं आहे एक्कावन्न पाच आणि एक एक्कावन्न एक्कावन्न एक एक मराठीत कसं लिहितात हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर आपण सरकणार आहोत ते म्हणजे बावन्न बावन्न कसे लिहितात मराठीमध्ये ते पाहणार आहोत ओके बावन्न ओके आता बावन्न अक्षरात कसे लिहितात बा ब बा, मात्रा बा व व, न ला न बावन्न ओके त्यानंतर आपण पुढच्या अक्षराला निघणार आहोत ते म्हणजे त्रेपन्न ओके आय बावन्न तुम्ही तुमच्या वहीत उतरून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा जो अंक आहे तो आहे त्रेपन्न त्रेपन्न न तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायचं आहे जसं तुमच्या स्क्रीनवर येणार आहे त्याप्रमाणे ओके त्यानंतर येणार आहे चोपन्न एकावन्न ते पंच्याहत्तर जे आहे हे तुम्ही तुमच्या व्याकरणाच्या वहीमध्ये उतरून घ्यायचं आहे चोपन्न म्हणून ओके त्यानंतर पुढचा श आहे पंचावन्न पुढचा अंक आहे पंचावन्न पला टिंब चला मात्रा, चा, वा न त्यानंतर पुढचा अंक आहे तो म्हणजे छप्पन्न त्यानंतर पुढचा अंक आहे सत्तावन्न पाच आणि सात सत्तावन्न त्यानंतर ता पुढचा शब्द आहे अंक आहे पाच आणि आठ अठ्ठावन्न त्यानंतर पुढचा अंक आहे एकोणसाठ पाच आणि नऊ एकोणसाठ साठ एक पाच आणि नऊ एकोणसाठ त्यानंतर ता पुढचा अंक आहे साठ सहा आणि शून्य साठ सहा आणि शून्य साठ त्यानंतर पुढचा शब्द आहे एकसष्ट एक सष्ट सहा आणि एकसष्ट त्यानंतर पुढचा शब्द पुढचा अंक आहे सहा आणि दोन बासष्ट त्यानंतर पुढचा अंक आहे सहा आणि तीन त्रेसष्ट सहा आणि तीन त्रेसष्ट सहा आणि चार चौसष्ट त्यानंतर सहा आणि पाच पासष्ट त्यानंतर सहा आणि सहा सहासष्ट सहासष्ट सहा सष्ट सहा आणि सहा सहासष्ट त्यानंतर आहे सहा आणि सात सदुसष्ट सहा आणि सात सदुसष्ट त्यानंतर आहे सहा आणि आठ अडुसष्ट त्यानंतर है सहा आणि नऊ एकोणसत्तर त्यानंतर है سات اني ستر سات اني ستر تان انت رحي سات اني كهتر تان انت सात आणि दोन बहात्तर सात आणि दोन बहात्तर त्यानंतर आहे सात आणि तीन त्रेहत्तर त्यानंतर आहे सात आणि चार चौऱ्याहत्तर आणि शेवटचा अंक आहे तो म्हणजे पंच्याहत्तर सात आणि पाच शेवटचा अंक आहे सात आणि पाच पंचाहत्तर तर मुलांनो आज आपण शिकलेलो आहोत मी नदी बोलते हा पाठ आणि अंकलेखन एक्कावन्न ते पंच्याहत्तर मला आशा आहे तुम्हाला हा माझा पाठ आवडलेला असेल भेटूया पुढच्या पाठात तोपर्यंत स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद